नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण ना चहा पिऊन करूया। हे बघा, मी चहा आणली आहे। चहा ना कोरीच आहे, दूध संपलं आहे। आता हे ना बाजारात जाणार आहेत कुडाळात, आणि ना खूप सामान आहे आणायचं। मच्छी पण आणणार आणि इतर काही सामान आहेत किरकोळ, ते आणायचं आहे। आज नाश्ता नाही बनवला, वेळ लागतो म्हणून त्यांना जायचं आहे कुडाळला। आम्ही गावी आलो ना, असंच खळ्यातच चहा पितो, जेवतो, निसर्गाचा आनंद घेत एन्जॉय करतो। मुंबईला हे काही अनुभवायला मिळत नाही। मुंबईला तर आम्ही ना हॉलमध्ये चहा पितो, जेवतो, म्हणजे चला गावी आलो ना तर मस्त निसर्गाचा आनंद घेऊया। चला तुम्ही पण या चहा प्यायला। आमच्या आजूबाजूला घर नाहीत, एकच घर आहे आमचं। इथे पाठीमागे एक घर आहे, समोर तर काहीच नाही, झाडामुळे दिसत नाही, त्यामुळे हवा मस्त येते। मे महिन्यात पण गरम होत नाही, उन्हाळा जाणवतच नाही। हे आता जाणार मच्छी आणायला। इथे गावी आलो ना आम्ही, मच्छीच खातो, कारण फ्रेश मच्छी असते। मुंबईला अशी बर्फातली चिकन वगैरे जास्त खात नाही, मुलगा आला तरच। मिस्टर ना बाजारात गेलेले आले। हा हा, आलात? काय काय आणलं? बापरे, झाडू पण आणली? हा, था मम्मा आता कुठे ठेवणार? काय बोलताय? झाडू तर बाहेरच ठेवता। दूध आणलं, आणा सगळं सामान, झाडू लावून दे बाहेर। कितीची ती? 200। आणि हे एवढं कशाला आणतो? हे आहेत आपल्याकडे, झाडू तुटली नाही नाही। हे हे पाहिजे ना। काय बोलतो त्याला? मंगेरा आहेत, दोन मंगेर मच्छी आणली। काय काय आणलंय? कोलंबी, कोलंबी आणि हलवा। हां, कोलंबी आणि हलवा। हां, हे सुरमई। अच्छा अच्छा, थांबा मी त्याला सी आणते। थांबा मी भांडं आणते। त्यातला राहिलं तरी चालतंय ना, मग साफ करेन मी। त्या टबमध्ये राहिलं तरी चालेल। हां, ते ठेव, मग बाहेर ठेव, ते ठेव, मी तिथे बसून साफ करेन मी। तिकडे ऊन येत आहे, हा त्या कट्ट्यावर घ्या। खोबरं किसायचं आहे, कसा मिळतो कळतच नाही। खोबरं पहिलं किसून घेते, आणि मग भजी आणली आहेत, आणि भजी आणली आहेत। भजी आणि वडापाव तर ते खाणार मी जेवणार कधी। वाजले किती माहिती आहे? 12-10 झाले। थोडं खोबरं किसून घेते पटकन। खोबरं जरा ओलं झालं। बघ, कांदा भजी खाते। कसं कुरकुरीत आहे? सुरमईची तुकडी बघ केवढी मोठी आहे। सुरमई आणि हा 3 पीस आहेत, आणि कोलंबी आणली। मस्त हे धुवून घेऊया। आणि कोलंबी आहे, कोलंबी पण भरपूर आहे। साफ करून घेते, त्याला ती आधी धुवून हे करते।
जरा वेळ लागणार साफ करायला मला एकटीला, काय जायचं तर नाही सगळे. भारत धुवायला बरं. हे ना झाडांना घालूया पाणी ना मच्छीचं. जास्त धुवायची नसते मच्छी, दोन वेळाच. नंतर मच्छीचं घालते कोळंबी. कोळंबीला वेळ लागणार जरा, धागे काढावे लागतात काळे. सुरमईला ना आता मी मीठ मसाला आलं लसूण पेस्ट आणि आगळ लावून मॅरिनेट करायला ठेवणार. कोलंबीचं करते, ह्याला पण आता मी मीठ टाकते. ह्याचं पण मी ना सार बनवणार आहे कोलंबीचं आणि सुक्क थोडंसं मसाला. त्याचा सगळं मीठ आणि मसाला लावला आहे, त्यामुळे मिक्स करते. अजून थोडा मसाला लागला आणि कोकम आगळ लावत्या. याला पण मी आलं लसूण पेस्ट. याला पण मी अर्धाच मॅरिनेट करायला ठेवणार आहे. कांदा आणि लसूण फोडणीला घातली आणि ही लाल मिरची लसूण आणि धणे थोडं अर्धा पाणी भिजवलं आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. म्हणजे तर मी बटाटे घालणार आहे, मला बटाटे खूप आवडते. मीठ टाकला छोटा वाला चमचा, थोडं कोलंबीला पण मीठ लावून ठेवलं मी. हे बघा याच्यात ना मी टोमॅटोची पेस्ट टाकली आणि कोलंबी पण टाकली. आता याच्यात ना ओलं खोबरं आहे ना ते पण मिक्सरला लावून, हे पण टाकते ओलं खोबरं मिक्सरला लावून घेतलं. हे बघा इकडे ना मी कोलंबीचं सुकं बनवलं, म्हणजे कोलंबी मसाला. फ्राय करायचं अजून कोलंबी, सुरमई पण आणली. सुरमई पण फ्राय करणार तेव्हा कोलंबी फ्राय करणार. आता ना सुरमई फ्राय करून घेते, त्यासाठी मी ना रवा तांदळाचं पीठ मीठ आणि मसाला थोडासा लावला आणि त्यात ते कोट करून घेते. दुसरं पण पिसायचं नाही, रवा तांदळाचं पीठ लावून घेते. तिन्ही पीस टाकणार आहे मी. मग तेल जरा जास्त टाकलं.
मच्छी फ्राय झाली आपली, हिनामध्ये मी कोलंबी टाकले, वेळ होत आहे म्हणून. आता हे आपण पानामध्ये काढूया, केळीच्या गावी आहे म्हणून केळीचा पाना. आणि मी काय काय बनवलं सांगू तुम्हाला. हे बघा, सुकी बनवली कोलंबी मसाला, ही फ्राय बनवली कोलंबी, आणि कोलंबीचं सार बनवलंय भाताबरोबर, कांदा आणि लिंबू आणि चपात्या, भाकऱ्या नाही बनवली मी. या जेवायला या तुम्ही सगळे. आम्ही मालून लोक ना लाल मिरची सार बनवतो जास्त करून, आवडतं आम्हाला ते जास्त. खूप छान झालं खरंच. गावच्या पाण्यामुळे पाणी एकदम शुद्ध, केमिकल काय झालं. आवडतं पाणी ना खूप गोड आहे, थंड आणि गोड आहे. संध्याकाळ झाली, चहा वगैरे प्यालो नाही, पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली. मुंग्या लागल्या त्यांना, परत औषध मारायला पाहिजे. हे बघा, याला डोंगळे बोलतो आमच्याकडे. बघा हे ते पण लागलं झाडांना, तर याला औषध मारणार. मी कागद बिगद तिकडे फेकत नाही, कचरा एकत्र करून ठेवतो आणि तो नंतर जाळतो आम्ही. हा काजी बघा, आमचे काजू आम्ही नव्हतो ना, तर सगळे घेऊन गेले, थोडेसेच राहिले. कच्चे होते हे आलेले गेल्या महिन्यात, पण हे कच्चे होते म्हणून आम्ही ना, म्हणजे कोवळे होते म्हणून आम्ही काढले नाही, तर ते कोण लोक घेऊनच गेलेत इथे, आम्ही नाही तर. खूप धरलेले काजू. आंब्याला पण मोर आला, पहिलाच मोर होता म्हणून काढून टाकला. आहेत छोटेसे बघा आंबे. आणि आमच्या ना घराला ना कंपाऊंड नाही, त्याच्यामुळे गुरं वगैरे येतात, माणसं पण सगळं काही ना काही घेऊन जातात. कलर करायचा आहे घराला, मग तुम्हाला ना होम टूर करून दाखवेन मी माझ्या घराची. हे बघा, ही काय लिहिलं आहे, रामबाण बिनवासाची जालिम पावडर. म्हणजे काय लिहिलं आहे, गुचडी, मुंगी, झुरळ, माशी यांच्यावर परिणाम. इकडे आहेत सगळे, इथे जायला पाहिजे. इथे 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 खूप आहेत, इथे जातात ना झाडांमध्ये जातात ना. हा, झाडाची मुळं खातात. बघा ना किती आहे, बरं आणलं ते पॅकेट. म्हणून असं ना, एक दोन महिन्याने एक दोन महिने येत राहायला पाहिजे. आता इथं नसतं तर मुंग्याने सगळं ते मुळं खात राहणार होते, झाड कमकुवत होतं, लाईनच लागले. अजून टाका हवे तर आणता येईल. अजून एक पॅकेट टाकलं पाहिजे पप्पा ह्या झाडाला. खरं आहे हे बघ, ह्या झाडाला हा ना, ते मरून जाऊ दे एकदाच. सगळं सगळं साप पूर्ण पानं घे. दगड ते येतं राहतात, त्याच्यात दगड असतात. हात घालायला भीती येते, लागतात काटे. आम्ही आता करावं लागतं, आल्यानंतर हेच काम असतं आम्हाला. जायपर्यंत मुंबईला पण आम्ही कामच करत असतो. इथे का जायचं माहिती आहे, इथे रान आहेत आणि लाजरे आहेत, त्याच्यावरून आहे सुट्ट्यावर ते जळावे म्हणून. आणि तुम्ही आम्ही येतो जातो ना पायाला लागतात, इथे जाऊन लागतं काय तिथे जावेला, हे सगळं जळलं ना मग यायला रस्ता बरा. इथून
सगळं एकत्र करते पण हे बघा, ह्यो सगळं पत्र आम्ही ना गोळा करून जाळताव आणि दुसऱ्या दिवशी त्याची राखणा झाडांका घालताव. संध्याकाळ झाली आम्हाला सगळं गोळा करून जाळेपर्यंत. सॅनिटायझर थोडंसं टाकलं. भाऊ ऐका, तुम्ही आता बसू नका, तुमच्याकडे जायचं आहे आपल्याला आतेकडे. हो हां हां, 5 मिनटं बसा. ही सर्व कामे होईपर्यंत ना आम्हाला संध्याकाळ झाली आणि आता आम्हाला जायचं आहे ते बाजूच्या घरात ना, धुरी आते आहे ना तिकडे. आजचा दिवस आम्ही ना छान एन्जॉय केला. तुम्ही पाहिला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया गावच्यात अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद. मस्त आली रान, दणादण पेटली तर जरा मी काठीने जवळ करते. काठी घेते बात दिलाय मध्ये जे टाकायला पाहिजे.